कोल्हापूर, यवतमाळ, वर्धा, अकोला जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या परिसरातली परिस्थिती बिकट झाली असून सरकार याप्रश्नी गंभीर नसल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. याला प्रत्युत्तर देत कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कोल्हापुरातल्या विविध भागातल्या नागरिकांचं स्थलांतरण केलं जात असल्याचं सांगितलं. राधानगरी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून नदीची पातळी 5 ते 6 फुटांनी वाढू शकते, त्यामुळे नदीच्या काठी राहणाऱ्या नागरिकांना स्थलांतरित केलं जात आहे असं ते म्हणाले. ते 16 तासांमध्ये हे पाणी कोल्हापूर शहरामध्ये पोहोचत असतं, परंतु त्याच्यापूर्वी जी जी गावं लागतात आणि ज्याच्यामध्ये पाणी घरांमध्ये जातं तिथल्या सर्व लोकांची शिफ्टिंग करण्याची व्यवस्था केलेली आहे. शिरोळ जो भाग आहे जो पाण्याखाली जातो त्याच्यामध्ये सुद्धा शिफ्टिंगची व्यवस्था केलेली आहे.